नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीमधील मराठी विषयातील मोर पिसारा हा पाठ अभ्यासणार आहोत. चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुनभुन करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा चिचू म्हणाला, आई काय हा माझा काळा रंग, मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागं लपून बसली. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार. चिचू पळतच रामूकडे निघाला. परीही त्याच्या मागेच होती. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला. चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला. तो होता छोटाच, त्याच्या मापाचा, पण सुंदर. चिचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. घाई घाईनं तो बिळात शिरू लागला. अन त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो. हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हता, तो मिटेना. चिचू वैतागला. तो उलटा होऊन आत जाऊ लागला, तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. आत आई घाबरली. तिनं तोंडाशी डुशी देऊन त्याला बाहेर ढकललं, तर चिचू पडलाच. ती बाहेर आली. आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली अन नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी असतो का? आई, भूक लागली. बरं, चल आत. कसा येऊ? पिसारा अडकतोय, मिटता येत नाही. पिसारा कसला? पसाराच हा. तिनं खाऊ बाहेर आणला. चिचूला भरवला. आई आता झोप आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आत कसा येणार? आता बाहेरच झोप बाळा. चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाऱ्याला अद्दल घडली. सकाळी आई लवकर बाहेर आली. चिचूही जागा झाला. आई, मला हा पिसारा नको. असं होणार हे परीला माहीतच होतं. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चिचू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला जवळ घेतलं. त्याला खूप बरं वाटलं. हा पाठ लिहिला आहे ईशान पुणेकर यांनी. काय मग मित्रांनो, आवडली का या छोट्याशा चिचू उंदराची गोष्ट? आपल्याला जी गोष्ट आधीच मिळालेली असते, ती काहीतरी विचार करूनच देण्यात आलेली असते. आपण वेगळं इतरांसारखं काहीतरी मागायला गेलो तर त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईलच असं नाही, हेच आपणाला या गोष्टीमधून समजून येतं. अशा प्रकारे आज आपण इयत्ता दुसरीमधील मराठी विषयातील मोर पिसारा ही गोष्ट अभ्यासली. धन्यवाद.